नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री नवनाथांच्या संजीवनी समाध्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नंबर 1, मच्छिंद्रनाथ समाधी. अहमदनगर पाथर्डी रोडवरून निवडुंगी गावात उतरल्यानंतर तिथून 3 किलोमीटर अंतरावर मढी येथे यावं. मढीवरून 5 किलोमीटर अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून 12 किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर चिचोंडी पाटील सुलेमान देवळा बीड या मार्गावरून सुद्धा रस्ता आहे. नंबर 2, जालिंदरनाथ समाधी. अहमदनगर पाथर्डी बीड या रोडवरून रायमो गावात उतरल्यानंतर तिथून 5 किलोमीटर अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिनी मार्गेसुद्धा रस्ता आहे. नंबर 3, कानिफनाथ समाधी. अहमदनगर पाथर्डी रोड किंवा बीड पाथर्डी नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरल्यानंतर तिथून दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर कानिफनाथ गड आहे. किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामांच्या 3 भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी काम बघण्यासारखे आहे. आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे. नंबर 4, भर्तृहरीनाथ समाधी. बीड जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ गंगाखेड रोडवर वडगाव फाट्यावर उतरून हरगुळ गावी जावे तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमीला मोठी यात्रा भरते. नंबर 5, रेवणनाथ समाधी. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटेगाव यालाच रेवणसिद्ध असंही म्हणतात. येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत. रेवणनाथांची 2 प्राचीन मंदिरे आहेत. दर गुरुवारी आणि अमावस्येला या मंदिरात भरपूर गर्दी असते. नंबर 6, वटसिद्ध नागनाथ समाधी. हैदराबाद परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येते. लातूर जिल्ह्यापासून 25 किलोमीटर अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. येथे वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी आहे. येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे. नंबर 7, गहिनीनाथ समाधी. जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिनी येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब मार्गे चिंचोलीला जावं, किंवा बीड पिंपळवडी कुसळंब मार्गे चिंचोली किंवा जामखेडहून चिंचोलीला जावं. येथे गहिनीनाथांचे भव्य असे प्राचीन समाधी मंदिर आहे. नंबर 8, गोरक्षनाथ समाधी. सौराष्ट्रात काठेवाडी प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत. राजकोटहून जुनागड अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम प्रभासपाटन तीर्थरू म्हणजेच सोरटी सोमनाथ येथे जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मूर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरु गोरखनाथ बसलेले आहेत म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये नगर तालुक्यात डोंगरगण या ठिकाणीही हे मंदिर आहे. नंबर 9, चरपटीनाथ. गुप्तभ्रमण चालू आहे. सर्व नाथ पंथीय भक्तांना यांचे अनुभव येत असतात. ओम नमो सिद्ध गुरु कानिफा नित्य घडो तुझी सेवा. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, तुम्हाला नवनाथांच्या संजीवनी समाधीविषयी ही माहिती समजली असेल, तुम्ही यामधले ठिकाणी जाऊन देखील आला असाल, तर तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन आलात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.